हॅलो विद्यार्थी मित्रांनो क्लिक टू स्टडी या ॲप्लिकेशनमधील आज आपलं सेकंड लेक्चर आहे युनिट नंबर टूमधील या अगोदर आपण फर्स्ट लेक्चरमध्ये बेसिक प्रॉपर्टीज बघितल्या त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे याचबरोबर आजच्या लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ लोड हे बघणार आहोत आता टाईप्स ऑफ लोड काही इम्पॉर्टंट आहेत कारण की आपल्याला या चॅप्टरमध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेन हे दोन कन्सेप्ट शिकायचे आहेत आणि स्ट्रेस स्ट्रेन या दोन्ही कन्सेप्ट लोडवरती डिपेंड आहे ज्यावेळेस लोड आपण इन्क्रीज करणार किंवा अप्लाय करणार एखाद्या कॉम्पोनंटवरती त्यावेळेस तो जो लोड आहे तो लोड स्ट्रेस डेव्हलप करतो त्या स्ट्रेसला आपण म्हणतो सिग्मा त्याचबरोबर हा जो लोड आहे या लोडमुळे प्रत्येक मटेरियलमध्ये चेंजेस होतात त्याच्या लेंथमध्ये आणि डायमीटरमध्ये त्यावरून आपण एक क्वांटिटी फाइंड आउट करतो त्या क्वांटिटीला आपण म्हणतो स्ट्रेन आणि या दोन्हीही क्वांटिटी जर लोडवरती डिपेंड असतील तर या लोडचे वेगवेगळे टाईप्स कोणकोणते हे पहिले समजून घेणं गरजेचं आहे ओके okay, तर यामध्ये आपल्याला एक ट्री डायग्रॅम दिलेली आहे ही टाय ट्री डायग्राम तुम्हाला एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस विचारली जाते दोन मार्क्ससाठी दॅट द दे एक्सप्लेन टाईप्स ऑफ लोड्स यामध्ये पहिला लोडचा टाईप आहे डायरेक्ट लोड टाईप सेकंड आहे इसेंट्रिक लोड टाईप आणि तिसरा इम्पॉर्टंट लोड आहे शिअर लोड आता हा जो डायरेक्ट लोड टाईप आहे यालाच आपण ॲक्सिअल लोडिंग असंही म्हणतो यामध्ये दोन टाईप दिलेले त्यांनी आपल्याला फर्स्ट आहे टेन्साईल लोड आणि सेकंड आहे कॉम्प्रेसिव्ह लोड आता हे जे पाच टाईप आहेत या पाच टाईपला आपण डिटेलमध्ये बघूयात यामध्ये पहिलं आहे डायरेक्ट लोड डायरेक्ट लोडचे डेफिनेशन काय वेन अ लोड इज ॲक्टिंग ऑन अ बॉडी हुज लाईन ऑर ॲक्शन कोइन्साइड विथ ॲक्सिस ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज डायरेक्ट लोड आता यामध्ये दोन वर्ड इम्पॉर्टंट आहे एक काय आहे तर कोइनसाईड आता हा कोइन कशा कशाला आहे तर जो लोड आपण अप्लाय करणार आहे तो लोड आणि त्या ऑब्जेक्टचा ॲक्सिस हे दोन कोइनसाईड असले पाहिजेत या डायरेक्ट लोडमध्ये दोन लोड आपल्याला दिलेले आहेत पहिला आहे कॉम्प्रेसिव्ह आणि दुसरा आहे टेन्साईड आता यामध्ये आपण सुरुवातीला कॉम्प्रेसिव्ह लोड काय आहेत हे बघूयात कॉम्प्रेसिव्ह लोडमध्ये एक आपण कंपोनंट घेतला हा एक कन्सिडर करायचं तुम्हाला हा एक मिटल रॉड आहे आणि या मेटल रॉडचा सर्क्युलर रॉड आहेत आणि याचा एक डायमीटर आहे कॅपिटल डी या डीवरती आपण फोर्स अप्लाय केला आता हा जो फोर्स आहे हा फोर्स काय करतो आहे की ह्या मटेरियलला कॉम्प्रेस करतो आहे ओके आता कॉम्प्रेस कुठे करतोय तो तो कुठे अप्लाय केलेला आहे आपण तर तो, तो त्या ऑब्जेक्टच्या सेंटर लाईनला अप्लाय केलेला आहे आता अज्यूम करायचं आहे की ही त्या ऑब्जेक्टची सेंटर लाईन आहे आणि ह्या सेंटर लाईनलाच आपण फोर्स किती अप्लाय केलेला आहे तर पी प्रेशर इतका फोर्स पी किलो न्यूटन असेल किंवा पी, पी न्यूटन असेल हा फोर्स आपण अप्लाय केलेला आहे मग यामध्ये आपण डायरेक्ट लोडची डेफिनेशन काय बघितली होती तर लाईन ऑफ ॲक्शन या लोडचा हा कश काय आहे को आहे कशाबरोबर तर त्या ऑब्जेक्टच्या ॲक्सिसबरोबर आणि हा तर डायरेक्ट लोड झाला पण कोणत्या टाईपचा डायरेक्ट लोड झाला तर कॉम्प्रेसिव्ह टाईपचा डायरेक्ट लोड झाला कारण की तो काय करतो आहे या ऑब्जेक्टला कॉम्प्रेस करतो आहे आणि कॉम्प्रेस केल्यानंतर या मटेरियलची जेवढी लेंथ आहे ही लेंथ आता काय होणार आहे कमी होणार आहे आता कमी झाल्यानंतर एक डायमेन्शन सपोज लेंथ जर कमी झालं आहे तर येथे काय होतं आहे की अल्टरनेट किंवा कि लॅटरल जे डायमेन्शन्स आहेत हे लॅटरल डायमेन्शन्स इनक्रीज होत आहे आता या दोन्ही केसमध्ये काय आहेत बघा डेल्टा यल ही एक क्वांटिटी आपल्याला इथे मिळाली डेल्टा यल म्हणजे काय चेंज इन लेंथ सपोज हा जो ओरिजिनल ऑब्जेक्ट होता हा ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे सिक्स्टी एम mm एमचा आणि आपण फोर्स अप्लाय केलेला आहे पी फोर्स आणि त्या पी फोर्समुळे फायनल जी लेंथ आहे ही फायनल लेंथ आपल्याला मिळाली आहे फिफ्टी एम एम मग या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की टेन एम एम जी आहे ही टेन एम एम लेंथ ही कमी झालेली आहे मग त्याला आपण कॉम्प्रेशन असंही म्हणू शकतो बरोबर आहे कॉम्प्रेस झाल्यामुळे टेन एम एम लेंथ कमी झाली मग आता टेन ही अमाऊंट काय असेल तर डेल्टा येईल दॅट इज चेंज इन लेंथ त्याचबरोबर डायमीटरही इन्क्रीज झालेला आहे आणि जेवढी अमाऊंट डायमीटर इन्क्रीज झालेला असेल त्या अमाऊंटला आपण म्हणणार चेंज इन डायमीटर सेकंड जो टाईप होता आपला तो होता टेन्साईल लोड या टेन्साईल लोड कंडिशनमध्ये एक ऑब्जेक्ट आपण सेम एक ऑब्जेक्ट घेतला आणि त्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय केला जात आहे कोणता फोर्स अप्लाय केला आहे तर पी फोर्स हा ॲक्सियल डायरेक्शनने अप्लाय केलेला आहे याचा जो सेंटर आहे म्हणजे ॲक्सिस आहे या ॲक्सिसलाच को इन साईड आपण फोर्स अप्लाय केलेला आहे पण तो अपोजिट डायरेक्शनने म्हणजेच पुल फोर्स क्रिएट करतो आहे ओके आणि ह्या पूल फोर्समुळे काय झालेलं आहे की त्या ऑब्जेक्टची जी लेंथ आहे या लेंथमध्ये चेंजेस झालेले आहे तीही पॉझिटिव चेंजेस म्हणजे हा ऑब्जेक्ट जर आपला सिक्स्टी एम एमचा असेल तर फायनल लेंथ जी आहे ही फायनल लेंथ किती झालेली आता सेवेंटी एम एम आणि सेवेंटी एम एम झाल्यानंतर आपण इथे आता काय कन्सिडर करू की टेन एम एम ही लेंथ इन्क्रीज झालेली आहे ड्यू टू अप्लाइंग पी क्वांटिटी और पी अमाऊंट ऑफ एक्स्टर्नल फोर्स ओके आणि हा फोर्स कोणता होता तर टेन्साईल लोड ओके दोन लोड आपण डायरेक्ट लोडमध्ये बघितले पहिला आहे कॉम्प्रेसिव्ह लोड दुसरा आहे टेन्साईल लोड त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट लोड आहे इसेंट्रिक लोड इसेंट्रिक लोडचे डेफिनेशन काय आहेत हे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्येही लिहायची आहे वेन अ लोड इज ॲक्टिंग ऑन अ बॉडी हुज लाईन ऑफ ॲक्शन विल नॉट कोइनसाईड विथ द ॲक्सिस ऑफ बॉडी दॅट टाईप ऑफ लोड इज नोन ॲज इसेंट्रिक लोड आता यामध्ये काय बघा अगोदरच्या टाईपमध्ये काय बघितलं आपण की कोइन्साईड हा एक पॉईंट बघितला कोण कोइन्साईड होता तर त्या ऑब्जेक्टवर अप्लाय होणारा लोड आणि त्या ऑब्जेक्टची सेंटर लाईन आता इथे काय होतं आहेत बघा आपण ह्या पॉईंटला एक सेंटर लाईन ही रेड कलरची सेंटर लाईन आहे असं कन्सिडर करूयात आणि फोर्स जो आहे मी ब्लॅक कलरने इथे इंडिकेट करतो हा जो फोर्स आहे तो कॉर्नरला अप्लाय केलेला आहे आपण ओके आणि मग हाच फोर्स आता इथे इंडिकेट केल्यानंतर किती अमाऊंट आहे त्याची तर पी अमाऊंट आहे बघा जर हा फोर्स या पी येलो लाई रेड लाईनवरती अप्लाय झालेला असता तर तो काय झाला असता टेन्साईल किंवा कॉम्प्रेसिव्ह पण या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे की सेंटर लाईनपासनं तो अवे आहे एक सर्टन डिस्टन्स बाजूला आहे त्यासाठी आपण जी अमाऊंट किंवा जो टाईप कन्सिडर करतो आहे त्या टाईपला काय नेमिंग दिलेलं आहे आपण इसेंट्रिक लोड ओके तर इसेंट्रिक लोडचे डेफिनेशनमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे की नॉट को इन्साइड हा एक वर्ड इम्पॉर्टंट आहे तर को म्हणजे काय की बरोबर असणे एका लाईन ऑफ ॲक्शनमध्ये असणे कोणकोण लाईन ऑफ ॲक्शनमध्ये आहे पी फोर्स आणि ॲक्सिस त्यावेळेस टेन्साईल आणि कॉम्प्रेसिव्ह असेल पण जेव्हा तो नसेल त्यावेळेस त्या लोडला आपण म्हणणार इसेंट्रिक लोड ओके त्यानंतर नेक्स्ट आहे शियर लोड हा इम्पॉर्टंट लोड आहे हा समजणं सगळ्यात गरजेचं आहे कारण की शिअर स्ट्रेसेस आपल्याला वेगवेगळे कॅल्क्युलेट करायचे असतात ओके शिअर लोडमध्ये डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे लोड विच इज ॲक्ट टँजेन्शियल टू द सरफेस दॅट टाईप ऑफ लोड इज कॉल्ड ॲज शिअर लोड यामध्ये दोन वर्ड इम्पॉर्टंट आहे टँजेन्शियल आणि सरफेस यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊया एक red metal plate ही metal plate दोन मदे, एक रेड मेटल प्लेट आहे आणि ही मेटल प्लेट दोन बॉक्समध्ये हा एक बॉक्स आहे आणि हा एक बॉक्स याला आपण सर्फेसेस म्हणूयात या दोन सर्फेसेसमध्ये आपण होल्ड केली आहेत आणि होल्ड केल्या होल्ड केल्यानंतर काय केलं आहेत की यावरती एक प्रेशर आपण अप्लाय केलेलं आहे किती अमाऊंटने तर पी अमाऊंटने किंवा पी किलोन्यूटरने आपण फोर्स अप्लाय केलेला आहे आता या ठिकाणी काय आलं हा पोर्शन जो होता हा पोर्शन त्याला सपोर्ट आहे बॉटमला आणि हा पोर्शन याला सपोर्ट नाही आहे ओके okay, तर आता हा जो सरफेस आहे या सरफेसला टँजेन्शियल डायरेक्शनने आपण जेव्हा लोड अप्लाय करतो आहे टँजेन्शियल म्हणजे परपेंडिक्युलर डायरेक्शनने तर परपेंडिक्युलर डायरेक्शनने लोड अप्लाय केल्यानंतर त्या लोडला आपण म्हणणार शिअर लोड, लोड। आणि या शिअर लोडमुळे काय आहे की दोन कंपोनंटमध्ये दोन पार्ट्समध्ये ही जी मेटल प्लेट आहे ही ब्रेक होते जर तो ब्रिटल मटेरियल असेल डक्टाईल मटेरियल असेल त्या केसमध्ये आणि याच ब्रेकिंगला आपण शिअर पण असं कन्सिडर करतो त्यानंतर ह्या दोन फेसमध्ये जो स्ट्रेस प्रोड्यूस होतो त्या स्ट्रेसला आपण शिअर स्ट्रेसही म्हणतो मग आता इथे आपण तीन लोड बघितले या तीन लोडपैकी सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला या चॅप्टरमध्ये पहिले दोन जे लोड आहेत हे समजणं गरजेचे आहे पहिला कॉम्प्रेसिव्ह दुसरा टेन्साईल लोड नंतर आहे इसेंट्रिक लोड म्हणजे सेंटरपासनं एक सर्टन अमाऊंट अवे आहे तो ॲक्सिसपासनं तिसरा आहे शिअर लोड शिअर लोडमध्ये सरफेस जो आहे या सरफेसला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये लोड आपण अप्लाय केलेला आहे यानंतर या सगळ्या लोडवरती डिपेंड आहेत एक जी प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टीला म्हणणार आपण स्ट्रेसेस आता ही स्ट्रेस जी प्रॉपर्टी आहे याचा आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्ट्रेस क्वांटिटी व्यवस्थित बघू शकतात त्या अगोदर आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमधील सर्व कंटेंट जे आहेत हे सर्व कंटेंट्स तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचे आहे सर्व पॉईंट लिहिल्यानंतर एक रिव्हिजन करायचे आहे जेणेकरून आपल्याला स्ट्रेस ही जी क्वांटिटी यामधील ज्या क्वांटिटी आहेत त्या व्यवस्थित समजतील आणि हा पूर्ण चॅप्टर जो ट्वेल्व टू फोर्टीन मार्क्ससाठी और सिक्स्टीन मार्क्सपर्यंत तुम्हाला जो विचारला जातो तो तुम्हाला इजीली सॉल्व करता येऊ शकतो